पनवेल महापालिका क्षेत्रातील राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या महिला खेळाडूंना तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीनं मंगळवारी प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं. यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौथमोल यांची उपस्थिती लाभली. पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत वैद्यकीय शिक्षण MBBS, BDS, BAMS, BHMS घेणाऱ्या मुलींना प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती देण्याचा ठराव तसेच महापालिका क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या महिला खेळाडूंसाठी प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती देण्याचा ठराव 18 डिसेंबर 2020 संमत करण्यात आला होता. यानुसार वैद्यकीय क्षेत्रातील 12 विद्यार्थिनींना शैक्षणिक पात्रतेनुसार आणि क्रीडा क्षेत्रातील 5 विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आली. यावेळी पनवेल महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती ड सभापती सुशीला घरत, रुचिता लोंढे, राजश्री वावेकर, पुष्पा कुत्तरवडे, अरुणा दाभणे, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे उपस्थित होते. आज या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत वैद्यकीय विभागातील स्टुडंटला आणि त्याचबरोबर क्रीडा विभागातील असे एकूण मिळून 17 विद्यार्थी आहेत. ते लाभार्थी विद्यार्थी आहेत, त्यांना आज या योजनेचा लाभ होत आहे पहिल्या टप्प्यामध्ये. आणि पनवेल महानगरपालिकेने हे जे पाऊल उचललेलं आहे मूलवृत्ती देण्याच्या कार्यक्रमासंदर्भात, तर हे खूप अतिशय प्रोत्साहनात्मक आहे. आणि आज जे विद्यार्थी लाभ घेणार आहेत त्यांचे खरंच मी मनापासून अभिनंदन करते की आज त्यांना लाभ मिळतोय. कोरोनासारखी महामारीसारख्या परिस्थिती असल्यामुळे आपण हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करत नसून छोट्याशाच प्रमाणामध्ये हा कार्यक्रम घेतला जात आहे. आणि आज इथे जे लाभार्थी आहेत तर त्यांच्याकडे बघून इतरही जे विद्यार्थी आहेत पनवेल महानगरपालिकेतले त्यांनाही प्रोत्साहन मिळेल आणि तेही नक्कीच या योजनेचा परत लाभ घेतील अशा आम्हाला एक आशा आहे. आणि आज फक्त मेडिकल स्टुडंट आणि क्रीडा विभाग यांनाच आपण लाभ देत आहोत पनवेल महानगरपालिकेतर्फे, तर भविष्यामध्ये यामध्ये इंजिनिअरचे स्टुडंट असतील, त्याचबरोबर 12वीचे विद्यार्थी असतील किंवा 4थीचे विद्यार्थी असतील यांनाही या योजनेचा लाभ, पनवेल महानगरपालिकेच्या योजनेचा लाभ देण्याचा आम्ही विचार करत आहोत. आणि लवकरात लवकर यांनाही आम्ही या योजनेचा लाभ देऊ असा आमचा एक सर्वांचा ठराव आहे की देण्यात यावा म्हणून. आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करते. धन्यवाद.